शिवजयंती आली लावा भोंगे, रमजान आला लावा भोंगे, गणपती आले वाजवा भोंगे। सध्या या भोंग्यांनी सुद्धा राजकारणात प्रवेश घेतलाय। सध्या सगळीकडेच भोंग्याचं प्रकरण प्रचंड गाजतंय। काही म्हणतात मी हनुमान चालीसा वाजवणार, तर काही म्हणतात आम्ही अजान वाजवणार। आणि आता या सगळ्यांमुळेच भोंगे आणि ध्वनी प्रदूषणाचा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय, त्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल झाले। याच भोंग्यांमुळे पहिली केस जी दाखल झाली होती ती जर मी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल। ती केस होती लैंगिक अत्याचाराविरोधातली। भारतात ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात आत्तापर्यंत अनेक केसेस दाखल झाल्या आहेत, मात्र भोंग्यासंदर्भात पहिली केस दाखल झाली होती ती 1998 मध्ये। 13 वर्षाच्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार होत होता। हा अत्याचार होत असताना ती आरडाओरड करून मदतीची याचना करत होती, मात्र ही याचना तिची कोणाला ऐकूच गेली नाही। आपल्याला कोणीतरी मदत करेल या अपेक्षेनं ती ओरडत होती, मात्र तिचं हे किंचाळणं कोणालाच ऐकू गेलं नाही, कारण बाजूला मोठ्या आवाजात भोंगा लावून भजनं सुरू होती। त्याच भजनाच्या आवाजात तिचा आवाज दबला आणि तो आवाज कोणालाच कळला सुद्धा नाही, आणि त्या आवाजाची शेवटपर्यंत कोणी दखलही घेतली नाही, त्यामुळे तिला लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला। या सगळ्या प्रकरणानंतर तिच्या मनावर प्रचंड परिणाम झाला होता। काही दिवस सतत तिच्यावर अत्याचार होत राहिला। त्या सगळ्या परिस्थितीचा सामना करणं तिच्यासाठी कठीण झालं आणि त्यानंतर तिनं स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून घेतलं आणि स्वतःचं आयुष्य संपलं। तिच्या या अचानक जाण्यामुळे किंवा मृत्यूमुळे त्या परिसरातील लोकांना फार त्राससुद्धा झाला, त्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणामसुद्धा झाला। तसंच त्या मुलीच्या परिचयातल्या अनिल मित्तल म्हणून यांनी कोर्टात जी केस दाखल केली होती त्यावेळी कोर्टानं सांगितलं होतं की अशा सामाजिक आणि धर्माच्या कामांसाठी भोंग्याचा वापर करणं अत्यंत चुकीचं आहे, धार्मिक गरज म्हणून भोंगा नसला पाहिजे आणि अत्यंत असंवेदनशीलपणे या भोंग्याचा वापर करतो आहोत तो नक्कीच बंद झाला पाहिजे, असं या कोर्टानं या केसचा निर्णय देताना सुनावलं होतं। कोर्टानं हेही सांगितलं होतं की आपण आधुनिक जीवन जगत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा सज्ञान पद्धतीनं व्हायला पाहिजे। या घटनेनंतर कोर्टानं दुःखसुद्धा व्यक्त केलं होतं। त्यांनी सांगितलं की धर्माचे वादविवाद होत राहतील, मात्र सगळ्यांना एकत्रित होणारा त्रास म्हणजेच ध्वनी प्रदूषण थांबलं पाहिजे। हे सगळं काही वर्षांपूर्वी म्हणजेच 1998 मध्ये घडलं। त्यानंतर हळूहळू हे विकसित होत गेलं। एकीकडे लैंगिक अत्याचार होत राहिला, मात्र त्याच्यानंतर ध्वनी प्रदूषणाचाही मोठा प्रश्न होता। 1998 मध्ये ही केस दाखल झाली होती आणि त्यानंतर ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम हे 2000 साली तयार झालं। हे नियम तयार झाल्यानंतर त्याच्यानुसार हे ठरवण्यात आलं की प्रत्येक शहरातल्या भागाचं वर्गीकरण केलं पाहिजे। त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आपण सगळे राहत असणारा निवासी भाग। यात कुटुंब राहतात, अनेकांच्या परीक्षा असतात, विद्यार्थी राहतात, त्यामुळे दिवसा निवासी भागांमध्ये 55 डेसिमलपेक्षा जास्त आवाज नसला पाहिजे आणि रात्रीच्या वेळी तो 45 डेसिमल असला पाहिजे। मात्र सतत या सगळ्या नियमांची पायमल्ली होताना दिसली, यंत्रणा कोणीच कोणावर कार्यवाही करताना दिसत नव्हती। या संदर्भात जेव्हा आम्ही ॲडव्होकेट असीम सरोदे यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की धर्म आणि धर्माच्या राजकारणात सामान्य माणसं भरडली जात आहेत, त्यामुळे समाजात वावरताना धार्मिक असण्यापेक्षा संवेदनशील असणं जास्त महत्त्वाचं आहे।